देशातील नंबर वन शहरामध्ये गुंतवणूक करायची आहे? नंबर वन गुणवत्तेचं घर, रो हाऊस, ऑफिस, दुकान गाळा शोधताय? मग डोळे झाकून तुमच्यासाठी नंबर एकचा पर्याय आहे, नंबर वन लोकेशन्स, नंबर वन क्वालिटी। त्यामुळे श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप बनला आहे गुंतवणुकीचा नंबर वन पर्याय। सांगलीमध्येही मल्टीब्रँड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल बुकिंग सुरू। विभागीय आयुक्तांमार्फत विट्याच्या प्रांताधिकाऱ्यांच्या सखोल चौकशीचे आदेश। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आदेश। विट्याचे उपविभागीय अधिकारी संतोष भोर यांची सखोल चौकशी करून त्याबाबतचा अहवाल तात्काळ शासनास सादर करावा असा आदेश राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागीय आयुक्त पुणे यांना दिले आहेत। विटा आणि आटपाडी तालुक्याचे प्रांताधिकारी संतोष भोर हे भ्रष्टाचारी, उद्धट वर्तन, लोकांना अरेरावी करणे तसेच विनाकारण कामात अडवणूक केल्याबाबतच्या तक्रारी गेल्या 3-4 महिन्यांपासून करण्यात येत होत्या। सप्टेंबरमध्ये वकिलांच्या खटल्यांबाबत प्रांताधिकारी संतोष भोर हे मुद्दामहून वेळेत कामे करत नाहीत तर उलट वकिलांना योग्य वागणूक देत नाहीत, पक्षकारांच्या समोर वकिलांचा अपमान करतात असे आरोप त्यांच्यावर केले होते। तसेच आटपाडी वकील बार असोसिएशन, विटा वकील बार असोसिएशन या दोन्ही संघटनांनी स्वतंत्रपणे ठराव करून प्रांताधिकारी भोर यांच्या समोर खटले न चालवण्याचा निर्णय घेतला, तर काही नागरिकांनी याबाबतची माहिती खासदार संजय पाटील यांच्याकडे केली होती। यानंतर त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनाही असाच अनुभव आला। यानंतर त्यांनी 11 नोव्हेंबर रोजी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे लेखी तक्रार केली होती। त्यानुसार प्रांताधिकारी भोर यांची खातेनिहाय चौकशी करावी किंवा तातडीने बदली करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। या तक्रारीच्या अनुषंगाने भोर यांची सखोल चौकशी करून याबाबतचा स्वयंस्पष्ट अहवाल अभिप्रायासह तसेच आवश्यक त्या कागदपत्रासह तात्काळ शासनास सादर करण्यात यावा असे आदेश महसूल मंत्री विखे पाटील यांनी दिले आहेत।